कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या विसर्जन आपल्या दारी उपक्रमाला उत्तम प्रतिसाद मिळतोय. नागरिकांनी या उपक्रमाचं स्वागत केलंय. ही संकल्पना राबवणारी कल्याण डोंबिवली ही पहिलीच महानगरपालिका आहे. स्वतः आयुक्त गोविंद बोडके यांच्या घरी 1.5 दिवसांचा बाप्पा विराजमान होतो. त्यावेळी आमच्या प्रतिनिधींनी आयुक्त गोविंद बोडके यांच्या घरी जाऊन बाप्पांचं दर्शन घेत त्यांच्याशी खास बातचीत केली आहे. आपण पाहूयात. गणपती किती वर्ष आपल्या घरामध्ये विराजमान होतो? गणपती आमचं लग्न झाल्यापासून जवळपास 1990 पासून आमच्या घरी येतो आणि आमची वडिलोपार्जित वडिलांकडे आमच्या भावाकडे सर्वकडे गणपती दरवर्षी येतो आणि आम्ही या नोकरीच्या निमित्ताने वेगवेगळ्या ठिकाणी ज्या ठिकाणी आहोत त्या ठिकाणी गेले 29 वर्षे हा पप्पा आमच्या घरी दरवर्षी येतो आणि 2 दिवसात आमच्याकडे राहतो आणि आम्ही दुसऱ्या नोकरीचे विसर्जन करतो. म्हणजे गेली अनेक वर्ष जो येतो 29 वर्ष हा 1.5 दिवसाचा बाप्पा आपल्या घरी विराजमान होतो. हो, सुरुवातीपासून आम्ही 1.5 दिवसाचा गणपती येतोय आणि 1.5 दिवसानंतर त्याचे विसर्जन करतोय. ओके, आता आपण कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे आयुक्त आहात. गणेशोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. आज प्रत्येक घराजवळ जे गणपती बाप्पा विराजमान होतात, तर आपल्या जनतेला या कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या जनतेला काय आवाहन करा? सर्वप्रथम कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतल्या सर्व नागरिकांना कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या वतीने जे हार्दिक शुभेच्छा देतो आणि ह्या बाप्पाच्या आगमनानिमित्त सर्व आनंदाने उत्साहाने ते साजरा करतात, त्याबद्दल सर्वांना शुभेच्छा देतो. आणि विशेष म्हणजे या ठिकाणी सर्व ठिकाणी आम्ही विसर्जनाची अतिशय चांगली व्यवस्था केलेली आहे. सर्वजवळ 70 ते 72 ठिकाणी विसर्जन स्थळे आहेत आणि सर्व व्यवस्था केलेली आहे. पण यावर्षी एक नवीनपूर्ण आम्ही संकल्पना घेऊन जनतेसमोर आलेलो आहोत आणि सगळ्या भाविकांना नागरिकांना आवाहन करू इच्छितो की विसर्जन आपल्या दारी ही एक योजना आम्ही आणलेली आहे. विसर्जन त्यांच्या दारातच गणपतीचा भक्तिभावाने करावी याची व्यवस्था करण्यात आलेली आहे आणि त्या प्रत्येक आमच्या प्रशासकीय प्रभागात त्याची व्यवस्था केलेली आहे. 2 ट्रक सजवलेले ट्रक आहे. सिंटेक्सच्या पाण्याच्या टाक्यांमध्ये विसर्जन करण्याची व्यवस्था केलेली आहे. टेबल खुर्च्या हे ठेवून तिथे त्यांना आरती म्हणजे आपण बाप्पाची शेवटी विसर्जनाच्या अगोदर एक आरती करतो ती आरतीची व्यवस्था करण्यात आलेली आहे. आपल्याला कोणीही नागरिकांना गर्दीच्या ठिकाणी किंवा विसर्जन घाटावर जाण्याची गरज असणार नाही आणि विसर्जन हे आपल्या दारातच आपल्या घरोघरातच किंवा आपल्या चौकात जिथे आपण सांगाल त्या ठिकाणी आमचा सजवलेला ट्रक विसर्जनासाठी आपल्या आमचे लोक आपल्या दारी येतील आणि विसर्जन आपल्या दारात करावं असे सर्व नागरिकांना या महानगरपालिकेच्या वतीने मी आवाहन करतो. धन्यवाद. तुम्हाला देखील गणेशोत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा देतो. जसं आता कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे आयुक्त गोविंद बोडके यांनी सांगितलं की विसर्जन आपल्या दारी ही एक अभिनव संकल्पना या महानगरपालिकेने राबवलेली आहे. विसर्जनासाठी घाटावर न जाता, कारण तिकडे अनेक ठिकाणी मूर्तीची विटंबना होते, पण खास आयुक्तांनी एक वेगळी संकल्पना राबवली आहे. ती म्हणजे तुमच्याच दाराजवळ म्हणजे प्रत्येक प्रभाग क्षेत्राजवळ एक सजवलेला सिंटेक्सची टाकी असलेला ट्रक उभा असणार आहे, ज्यामध्ये भक्तिभावाने आपण त्या गणपती बाप्पाचं विसर्जन करू शकता आणि मग तो त्या ट्रकमध्येच ती मूर्ती ठेवली जाईल. म्हणजे कुठल्याही प्रकारे गालबोट लागणार नाही आपल्या श्रद्धेला, याची संपूर्णपणे सोय आणि महानगरपालिकेने केलेली आहे. अपेक्षा आहे नक्कीच कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे सर्व या परिसरात राहणारे नागरिक या संकल्पनेचा खरंच कारण कौतुक झालेलं आहे. आता बघायचं आहे की आज याला किती चांगला रिस्पॉन्स मिळतो, पण नक्कीच कारण संकल्पना खूप चांगल्या असल्यामुळे याला रिस्पॉन्स खूप चांगला मिळेल. MKN चॅनलच्या वतीने सर्वच कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतील जनतेला गणेशोत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा. कॅमेरा पर्सन दीपक सोबत मी प्रणव भांबरे, MKN न्यूज, कल्याण.